नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि उपशाखा तळा जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सोनसडे सारनाथ बुद्धविहार तालुका तळा येथे आनंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच वर्षावास प्रवचन मालिकेचे 11वे पुष्प उमफण्यात आले। तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन करून वर्षावास प्रवचन मालिकेस सुरुवात झाली। यावेळी त्रिसरण पंचशीलाचं पठण बौद्धाचार्य नरेश मोरे गुरुजी व बौद्ध उपासिका शालिनीताई माळी यांनी केलं। या वर्षावास मालिकेप्रसंगी रहाटाड तालुका तळा या गावचे सभासद ज्येष्ठ मार्गदर्शक कालकथित केशव गंगाराम लोखंडे यांना आदरांजली वाहण्यात आली, ज्यांच्या या जाण्यानं समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे। तसेच अडनाळे उपासिका उपसिका कालकथित अंजिरा सिद्धार्थ नागते व शेनवली येथील उपासक कालकथित रामदास गंगाराम जगताप यांचे सुद्धा अकस्मात निधन झालं असून त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली आहे। उपस्थित जिल्हा दोन्ही तालुका शाखेचे मान्यवर पदाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले। याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा अध्यक्ष रामदास शिंदे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी वर्षावास प्रवचन मालिकेसाठी आलेल्या उपासक आणि उपासिका यांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या। आजचा विषय बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये या विषयावर मुंबई या ठिकाणावरून आलेले बौद्ध धम्माचे अभ्यासक आणि प्रवचनकार दीपक गायकवाड गुरुजी यांनी आपल्या बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये सांगून आपला बौद्ध धम्म आपल्या स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून कसा आत्मसात करून अंगीकार केला पाहिजे याबाबतचं मोलाचं मार्गदर्शन करून धम्म प्रवचन दिलं। सदरचा प्रवचन मालिकेस मोठ्या संख्येनं धम्म उपासक उपासिका आणि श्रोते मंडळी धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित होते। आजच्या प्रवचन मालिकेस भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा अध्यक्ष रामदास शिंदे, महासचिव गणपत जगताप, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव भास्कर माळी, हिशोब तपासणी संदीप जगताप आणि त्यांचे सर्व विभागाच्या कार्यकारिणी आणि मान्यवर पदाधिकारी तसेच महिला तालुका शाखा तळा अध्यक्षा सुषमाताई शिंदे, सचिवा मनीषाताई गायकवाड आणि त्यांच्या सर्व विभागाच्या महिला पदाधिकारी, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा अध्यक्ष आनंद मोरे, सचिव सचिन गवाणे आणि उपशाखा तळाचे आजी माजी पदाधिकारी, बौद्धजन पंचायत समिती महिला तालुका अध्यक्षा सरिताताई तांबे आणि त्यांच्या सर्व शाखेच्या मान्यवर महिला पदाधिकारी, धम्म उपासक उपासिका उपस्थित होते। या कार्यक्रमात धम्मदीप सेवा संघ उपाध्यक्ष सिद्धार्थ माळी, भागुराम भेकरे, ॲडव्होकेट प्रबुद्ध माळी सोनसडे, ग्रामस्थानी मुंबई मंडळ तसेच माता रमाई महिला मंडळ सोनसडे यांनी उत्तमरित्या आपली भूमिका बजावली। प्रवचन मालिकेचं सूत्रसंचालन अशोक गायकवाड आणि सुरेंद्र शेलार यांनी केले आणि आभार सचिन गवाणे यांनी मानले। त्यानंतर भोजदान देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।